महामार्ग पेटून दिले आहे धुळे सोलापूर महामार्ग परिस्थिती चिघळते आणि पवारच्या मंत्र्यांनी फोन करून गृहमंत्र्यांनी जे आदेश दिले असावे लाठीचार्ज करण्याचे. इतका मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून गेल्या वर्षभरामध्ये कायदा सुव्यवस्था लोकांची सुरक्षा ह्याच्यावर सतत हल्ले होत आहेत, लाठीचार्ज होतो आहे. मी याच्यावरती आत्ता जास्त बोलणार नाही, पण शिवसेना ह्या घटनेचा निषेध करते. लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण देशाभरामध्ये मोदींच्या राज्यात आणि महाराष्ट्रात अजित पवार, फडणवीस आणि शिंद्यांच्या राज्यामध्ये मोर्चे आंदोलनं ही लोकशाहीची हत्यारं जे वापरतील त्यांच्यावर ते अशा प्रकारचे पोलिसांच्या माध्यमातून निर्गुण हल्ले करायचे अशा प्रकारचं धोरण दिसत आहे. ज्या पद्धतीनं रस्त्यावर आज मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलेलं आहे, मला वाटतं या रक्ताचा प्रत्येक थेंब हा वणव्यासारखा पेटल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आपण पूर्णपणे अपयशी आहात. तुमचं फ्रस्ट्रेशन, तुमचं वैफल्य तुम्ही जनतेवर काढू नका अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. काही जिल्ह्यांमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.